बर्थडे 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 आणि वाढदिवस। तर आज आहे मित्रांनो माझा 32वा वाढदिवस, ज्या दिवसाची आपण सगळे वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो, तर तो दिवस आज माझा आलेला आहे। तर आजच्या दिवशी वाढदिवसानिमित्त काहीतरी नवीन उपक्रम करावा या उमेदीने मी विचार करतो। तो त्याच विचारात सकाळी उठून चहा नाश्ता कॉफी वगैरे पितो, नंतर व्हिडिओ एडिटिंग करायला बसतो, पण त्यानंतर फक्त विचार करतो की आज मी काय करू की जेणेकरून आजचा दिवस माझ्या लक्षात राहील। आणि आज होता रविवार आणि रविवार निमित्त सगळं काम एकदम शांतपणे चाललं होतं। तर याच विचारामध्ये माझ्या डोळ्यावर पेन यायला लागली। विचार केला आजच्या दिवशी यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करूया, तर तो मी एडिट करायला घेतला, पण एडिट करता 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 एडिट करता करता मी झोपीच गेलो। तर मग आता तुम्हीच बघा पुढे काय घडतंय आणि कसा काय आपला आजचा दिवस जातोय। चला हॅलो, नमस्कार। थांबा, खूप अंधार आहे, पण लाईट्स लावया, लाईट्स। 1 1 2 3 लाईट्स। चला, लाईट लागलेले आहे। तर मंडळी, आज आहे आपला प्रकट दिन, जन्मदिवस। आज आहे 1 ऑक्टोबर रविवार, आणि सकाळपासून कुठेतरी जायचं असा माझा विचार होता, काहीतरी राईड करायची किंवा काहीतरी सोशल ऍक्टिव्हिटी करायची। अंगात इतका आळस भरला होता ना की रात्री आम्ही विचार केला होता, मी इन्स्टा लाईव्हला सुद्धा सांगितलं होतं की काहीतरी ऍक्टिव्हिटी करायला जाणार आहे, पण सकाळी पार्ट टाइम वर्क करून आल्यानंतर जी झोप लागली ती आता तुम्ही बघितली। आता झाली आहे संध्याकाळ, तर आता मी अन्वीला सांगितलेलं आहे की आपल्या इकडे काही खाली गरीब लोक आहेत, तर त्यांना आपण थोडस जेवण वाटप करूया। तर साधासा खिचडी भात आणि त्यावर तूप टाकून आणि एक गोड म्हणून काहीतरी एक लाडू आपण देण्याचा प्रयत्न करूया। तर सकाळी देवळात मी जिथे जातो पार्ट टाइमला, तिथे पायाचा पडलेलो आहे, मी जाऊन आलेलो आहे। आणि संपूर्ण जो दिवस जेवल्यानंतर, जेवायच्या आधी सगळा आपला आराम करण्यात, व्हिडिओ एडिटिंग करण्यात, विचार करण्यातच गेलेला आहे। तर आता बघूया संध्याकाळी कशी काय मजा येणार आहे। तर तुम्ही या व्हिडिओमध्ये स्टेटून राहा आणि बघूया कोण कोण आपल्याला विश करायला, भेटायला कोण कोण केक घेऊन येणार आहे, आणि काय काय आपल्याला गिफ्ट सरप्राईज सुद्धा भेटणार आहेत। तर दरवर्षी अन्वी प्लॅन करते गिफ्ट सरप्राईजचे, आणि मी तिचे प्लॅन असे चक्काचूर करून टाकतो, कारण तिच्या मोबाईल मध्ये जाऊन ना मी आधीच बघतो की ती काय प्लॅन करते। जबरदस्त अशी मजा येते, आणि प्रत्येक व्हिडिओ मध्ये पाहिलंय की ती बोलते यार तू जाम कुस्काय, तू जाम कुस्काय। तर हेच असतं प्रेम, आणि हीच असते मैत्री जी आपल्या नात्या पलीकडची असते। आणि बघूया आज किती नातेवाईक मंडळी सुद्धा येणार आहेत, किती मित्रमंडळी सुद्धा येणार आहेत, तर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल। आणि मी तर कोणाला इन्व्हाइट नाही केलेला आहे, कारण सकाळपासून आपला दिवस झोपण्यातच गेलेला आहे, त्यामुळे ते स्टेटस ठेवणं किंवा मेसेजला रिप्लाय करणं ते मी आता सुरुवात करेन। तर तुम्ही मला ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत वाढदिवसानिमित्त ज्या कमेंट बॉक्समध्ये देत आहे, तर तुमचे लाख लाख आभार, खूप खूप धन्यवाद। अशाच आपल्या भावाला, मित्राला सपोर्ट करत राहा, एका मराठी युट्यूबरला सपोर्ट करत राहा। मी नेहमीच एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो, तर त्या प्रामाणिक प्रयत्नाला तुमचं हे प्रेम असंच सदैव आपल्या पुढच्या जर्नीपर्यंत राहू द्या, कारण येणाऱ्या पुढच्या काही काळामध्ये मी नक्कीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर बघूया कसं काय आपले प्लॅन, तर कसे काय आपले प्लॅन सुद्धा होणार आहे। तर सध्या या व्हिडिओ पुरती तुम्ही मजा घ्या, हा फॅमिली ब्लॉग असणार आहे,
पण आज स्किप नका करू, काही जण आपले फॅमिली ब्लॉग बघत नाही, फक्त ते रायडिंगचे व्हिडिओ बघतात. पण तुमचा भाऊ आहे ऑलराऊंडर, तर सगळ्या प्रकारचे व्हिडिओ त्याला करायला आवडतात आणि सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तो अगदी 100% करत असतो. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण जाऊया मार्केटला आणि कंटेनर घेऊन येऊया, कारण ते जे आपल्याला जेवण द्यायचं आहे ते कंटेनर मध्ये द्यायचंय, तर ते घेऊन येऊया आणि नंतर कंटेनर पॅक करूया आणि ते द्यायला जाऊया. तर चला आजच्या व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया. हॅपी बर्थडे टू मी, हॅपी बर्थडे. तर चला, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. तर मी जे डेली यूज साठी आणि व्हिडिओ एडिटिंग साठी जे ब्लूटूथ हेडसेट वापरतो तर ते खराब झालं होतं, तर अनुविने मला नवीन दिलं यावर्षीचं गिफ्ट म्हणून, थँक्यू. तर आता संध्याकाळचे 6 वाजलेत, मी योगेशला फोन केला आणि आम्ही निघालो बाजारामध्ये. 1/2 किलोच्या मापाचे कंटेनर घेतले, कारण याच्या पुढे सुद्धा आपल्याला अन्नदान वाटपासाठी ते लागणार होते. तर फटाफट घरी आलो, अन्वीने संपूर्ण खिचडी भात रेडी करून ठेवला होता, तो फटाफट आम्ही 10 कंटेनर रेडी केले आणि पॅक करून निघालो. तर बिल्डिंग खालच्याच फुटपाथवर राहत असलेल्या काही गरजूंना आम्ही अन्नदान देऊ केले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ते पाहून आमचे मन अगदी समाधानी झाले. तर त्यांच्याशी काही गप्पा मारल्या आणि घरी येऊन पाहतो तर काय, सगळी मित्रमंडळी आपल्या येण्याचीच वाट पाहत होती. तेजस दादा हसू, हसा हसा जरा. नितीन, निवेदिता, ऍडव्हेंचर गर्ल, त्याच्यानंतर आमचे ड्रायव्हर, टायर बदलणारे सगळे ऑलराऊंडर, योगेश शेठ, भावेश शेठ, वहिनी, ही मम्मी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होते, ज्या इच्छा आहे तुझ्या ते सगळ्या पूर्ण होते. उद्या राईडला जायचं. हे आमचे व्हिडिओग्राफर आणि हे सगळे करते होते. आता ऑप्शन वगैरे झालेलं आहे. ते काय करतात तिकडे रवी? ते मारे मारे तिथे तुम्ही मस्ती करताय तिथे. खोलून दाखव, खोलून दाखव. अरे द्या काय, तुम्ही द्याताय तर द्या लवकर. कधी पासून ते डिस्कस करताय दिसतय, कधी पासून डिस्कस करताय तिथे. धन्यवाद. अरे व्हिडिओ मध्ये यायला तरी असं करू नका ना, म्हणजे टॅगबिक करून द्या. परत जा तिथून उठून, परत तिथे सांगा असं, मी जाते गिफ्ट आणायला. रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नाही करणे का, आराम से लेने का. नाही नाही, ओव्हर एक्साइटेड झाले.
हैप्पी बर्थडे. थैंक यू पिछव्या वाटत तुम्हाला त्याच भेटल्या. वाह दीदी वाह दीदी. नहीं नहीं दीदी वाह दीदी. व्हाट इज दिस दीदी. तिकडे तिकडे हे काय असं काढून ठेवतात आणि हे फक्त बॉक्स एवढं देतात. धन्यवाद आभारी आहे तुमचा. आणि यांनी दिलेले गिफ्ट कसे वाटले नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि जे वहिनीने गिफ्ट दिले ते आपल्या रोजच्या वापरात येणार आहे. तर आता तेजस दादांनी काय गिफ्ट आणले आपण लाईव्ह दाखवूया. इकडे 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 बघू शकता. सगळी वेगवेगळी नाव आहेत तिकडे ना. तर इथे सुजिता जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. तर इथे जरा डिटेक्शन चालू आहे. योगेशचा मोबाईल चेक केला होता. कोणाचे एवढे फोन आले मला कसून 10-15 फोन आले. तर ही आहेत आपली सगळी ट्रेकिंग मंडळी. ट्रेकिंगचे मित्र लहानपणीपासूनचे सगळे मित्र आहेत हे सगळे. तर आता आपण जरा चाललोय जेवायला. तर कुठे जाणार आहोत ते स्टेटून राहा बघा. हा तेजस जेवून आलेला आहे बघू शकता. तुम्ही पीठ पोटाच्या साईजवरूनच समजून घ्या. चला तर आता वाढदिवसानिमित्त थोडासा डान्स चालू आहे सालाबादाप्रमाणे. तर अशी घरगुती धमाल असते आपल्या वाढदिवसानिमित्त. आपण घरी साजरा करतो गणपती. अरे गणपती नाही येऊ दे येऊ दे. हसायचं नाही.
या वर्षीच्या शेवटच्या गाण्यावर आम्ही डान्स करणार आहोत. शेवटचे म्हणजे पुढच्या बंदीला परत परत दिसलं नाही. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. तर मस्त अशा कॉमेडी डान्स करून झाल्यानंतर आम्ही सर्वजण पोचलो फायनली जेवायला. तर आपल्या घराजवळच हे हॉटेल आहे, काकेदा हॉटेल. पहिल्यांदा आलो आम्ही सगळे सगळे ऍडजस्ट होत आहेत. आता बघूया काय काय फूड मागवायचं आहे, जेवण मागूया. तर तेजस दादाची अजून सीट वरून मारामारी चालू आहे. हा चिमटला कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. आता इथे चालू आहे कसरती, चालू आहेत कसरती. या हॉटेलचं नाव तरी जपा. हा इथे फुल टाइमपास चालू आहे सगळ्यांचा. योगेश पण वाट, आम्ही वाटायला एक माणूस ठेवलाय. तर कसं आहे योगेश जेवण? अरे पण तर्री बिर्याणी. ये सब क्या देखना पड रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. हे आहे बाउल हात धुवायला आणि आता झालाय रस्सा. आज ही के दिन हमने हंस कर तुम पे बारी है.
तेरे जन्म का शुभ दिन सवार आए शुभ दिन ख्वाब पूरे हो तेरा आशा रीति ने मस्त सा बर्थडे सेलिब्रेशन अपने जन्मदिन का भव्य तो मस्त सा बर्थडे सेलिब्रेशन झाले तर एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी बर्थडे टू मी. तर आजच्या बर्थडेची शोभा वाढवली तुम्ही सगळ्यांनी येऊन. खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. तर कसा वाटला व्हिडिओ फॅमिली व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय. के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार. मुझे नहीं पता मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके. मुझे चाहिए. इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिला हूं. मुझे चाहिए ही चाहिए. तो लाइक मारो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है. बाय.